एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी बिंदूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. सांग मला बघ, सगळे ओके भाऊ? सगळे आमदार भाजपचे 90% मुंबईत आहे सत्ताधारी पक्षाचे. मंत्रिमंडळ चर्चा आज उद्या किंवा होईल. तुम्ही नागपुरात परत अमरावतीत चालले आहे? मी कार्यकर्त्याची बैठक लावली आहे. उद्या आमचा एक पारधी समाजाचा मेळावा पण आहे. त्याच्यानं काल आमची एक मीटिंग फिनले मिलच्या संदर्भात होतं, मुंबईला गेलो होतो. तर मुंबईत राहून मंत्रीपद भेटते असं थोडं असतं काही. तिथं थांबलं मग घेरा टाकला हा काही पूजा पाटीलचा थोडा विषय असतो. सध्या काय स्टेटस आहे मंत्रिमंडळ विस्तारांना घेऊन? मला वाटतं सध्या तर काही नाही आहे. खातेवाटप असेल, इतर सगळ्या गोष्टी नाही, काही लहान. आता तीन इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि तीन ती गाडा म्हणून बैकू पण शकतो. म्हणून जेवढं मजबूत होईल तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब करेल. एकंदरीत चित्र असं आहे का खातेवाटपावर काही गोष्टी बिंदूपर्यंत असू शकते. प्रत्येकाला असं वाटतं का अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला तर ते यावेळेस झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना. बरं, रोज बैठका होत आहे वर्षांवर, काल देखील झाली, परवा देखील झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये. काल रात्री 1:30 बैठक चालली दोन्ही DCM आणि 1 CM मध्ये. बैठक चालणारच आहे ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक नाही घ्यावं तर मग काय, जेवण करून झोपायचं थोडं असते. बैठकही घ्यावं लागतं, राज्य चालवा लागतं. ओके आपल्या सोबत आहे.